वातानुकूलित स्टुडिओमध्ये चित्रीकरण करण्यापेक्षा मोकळ्या हवेत हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळ्या आसमंतात खाली करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो, तेवढाच आव्हानात्मक देखील असतो. दीपक राणे फिल्म्स आणि इंडिया फिल्म्स फॅक्टरीमध्ये मराठी कन्नड सिनेमाचं शूटिंग कर्नाटकातल्या एका वेगळ्या भागात सुरू आहे. मग ते रामगडचं पठार असेल किंवा उडुपीजवळील हेबरी तर चिकमंगलोरजवळील बाबा बुदानगिरी, प्रत्येक लोकेशन वेगवेगळे होते. घनदाट जंगल, चढउतार, ट्रेक, नक्षल भागाचे आव्हान अशा वेगवेगळ्या परिस्थितीत या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. सिनेमाची कथेसाठी लोकेशनमध्ये अजिबात तडजोड केलेली नाही आहे. 4-5 महिने दिग्दर्शकांनी या सिनेमाच्या लोकेशनसाठी रेखी केली. अनेक कठीण परिस्थितीत या सिनेमाचं शूटिंग पार पडलं आहे. त्यात दक्षिणेतल्या स्टार कवीश शेट्टीचा पाय फ्रॅक्चर झाल्याने 1 महिना शूटिंग थांबवावं लागलं. त्याबद्दल कवीशने सांगितलं आहे, पायाला दुखापत झाल्याने माझ्यासाठी ही शूटिंग सोपं नव्हतं, मात्र पायाला दुखापत होऊनही मी शूटिंग केलं कारण कलाकारांच्या आरामापेक्षा टेक्निकल टीमची मेहनत महत्त्वाची होती. अशा डोंगराळ आणि खडतळ भागात कॅमेरा व इतर सर्व उपकरणे नेणं खूपच अवघड होतं. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराड मडके आणि अश्विनी चावरे ही मंडळी या सिनेमात दिसणार आहे. तुम्ही किती एक्साइटेड आहात हा सिनेमा पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि कॉसेपसाठी फॉलो करा esakha.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.